स्वतः जरांगे पाटलांचा वरून असा आदेश आहे की ज्या ठिकाणी कमळ दिसेल मग तो आपला असो नाही कोणी असो, जरी इथं सुभाष देशमुख हे कमळाकडून असतील आणि मराठा उमेदवार असेल आणि आचार विचार पवित्राने शिलवंत असलेले नेता धर्मराज काढत कार्यकुशल आहेत, नेतृत्व क्षमता चांगली आहे आणि वाटते की बदल होईल। हे आजाद शत्रू व्यक्तिमत्व आहे बर, हे चिमणी वगैरे किती किती अन्याय सहन करायचा, काय मालक यावेळेला उभे आहेत, कसं वातावरण आहे? अजून आता तर स्टार्ट झालं की पुढं कळेल ते ऐका पण चर्चा ऐकी। कोणीही काही जरी असलं तरी मलकाचे विजय निश्चित आहे। स्मार्ट सोलापूरकर नमस्कार। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आपण काही लोकांशी आता बोलणार आहोत, नेमकं काय वातावरण आहे? नमस्कार, कुठून आलात तुम्ही? हटगी। हा हटगी, काय हुडगीमध्ये कुणाचा हवा आहे, काय चर्चा आहे? हटगी म्हणजे मालकाचा हवा, मालकाचा हवा। कसं काय काय मालकांचं हुडगीमध्ये काम? हटगीमध्ये काम चांगलं आहे, कारखाना चांगला आहे। बरं, कारखान्यामुळे मालकांना सपोर्ट मिळेला? हा सपोर्ट मिळाला। नमस्कार, कुठून आलात तुम्ही? आम्ही दक्षिण कारखान। काय वातावरण दक्षिणमध्ये? मोठे लोक आहेत आता त्यांच्या समोर, सुभाष देशमुख आहेत, बाकी अमर पाटील आहेत। कोणीही काही जरी असलं तरी मालकांचे विजय निश्चित आहे। कसं काय काय गणित असणार आहे नेमकं? मालकांची स्वभाव आणि मालकांची कारकिर्दी आणि कामाची जास्त अनुभव, त्याच्यामुळे त्यांचे जे होणारच। ओके, नमस्कार, तुम्ही कुठून आलात? मी कारखान्यावर। काय मालक यावेळेला उभे आहेत, कसं वातावरण आहे? अजून आता तर स्टार्ट झालं की पुढं कळेल ते ऐका पण चर्चा ऐकी। मोठे उमेदवार आहेत त्यांच्या समोर, असू दे की सिद्धेश्वर परिवार आहे सोबत ऐकी। या ठिकाणी काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। तुम्ही कुठून आलात? कारखाना साईड। कारखान्यावर। कारखान्याची लोक दिसलेत, बाकी मतदार आणि सामान्य लोक भरपूर आहे, भरपूर आहे सामान्य लोक। काय वातावरण आहे लोकांमध्ये, काय चर्चा आहे? 100% निवडून बरं, कोणत्या मुद्द्यावर निवडून येतील असं तुमचं म्हणणं आहे? ते स्वच्छ प्रतिमा, कारखान्याचे कारभार व्यवस्थित, ह्या याबद्दल निवडून येतील। त्यांच्यासमोर मोठे उमेदवार असणार आहेत, कसं फाईट देतील? देतील ना, त्यांचं प्रतिमा सांगताय, स्वच्छ प्रतिमा, व्यवस्थित कारभार, सुरळीत कारभार, ह्या निवडून येतील। कुठून आलात? सोलापूर। काय वातावरण? चांगलं वातावरण, निवडणुकीचं तापत आहे, जसं दिवस जात आहे तसं वातावरण तापत आहे। बघायचं आता कोण किती ताकद लावत आहे काय, पण कुणाची हवा आहे सध्या दक्षिणमध्ये? धर्मराज काडदेंची तर हवा दिसतीये, होईल बदल अपेक्षित आहे। कोणत्या मुद्द्यावर त्यांना लोक सपोर्ट करतील असं वाटतंय? त्यांचं नेतृत्व कौशल्य चांगली आहे, माणसं जोपासण्याची कला त्यांच्यात आहे, प्रत्येक ठिकाणी ते त्यांची कला दाखवत आहेत, कार्यकुशल आहेत, नेतृत्व क्षमता चांगली आहे आणि वाटते की बदल होईल। पण आता विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी बरीच कामं केलेली आहेत दक्षिणमध्ये, अपेक्षित कामं झालेली आहेत त्यांच्याकडून, पण जनतेच्या मनात वातावरण बदल होईल असं यावेळेला वाटतंय। देशमुखांनी कामं केली असली तरी लोकांना बदल पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर। नमस्कार, कुठून आलात? मी सोलापूरचाच आहे। बरं, काय वातावरण दक्षिणमध्ये? दक्षिणमध्ये धर्मराज काडदी साहेब 100% निवडून येणार। कसं काय लोकांमध्ये कधी गेले नाहीत, काय वोट बस नाही काय नाही? हे आजाद शत्रू व्यक्तिमत्व आहे। बरं, हे चिमणी वगैरे किती किती अन्याय सहन करायचा? दुसरी बाब अशी की धरण उशाला, कोरड घशाला, काय दयनीय अवस्था आहे, 5-5, 6-7 दिवसानं पाणी, ही कुठेतरी सिस्टीम बदलली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी, उद्योगधंदे आहेत का सोलापुरात? नाही। विमानाच्या नावाखाली चिमणी पाडली, विमान उडलं का? हे तुम्ही पत्रकारांनी देखील माझी तुम्हाला नम्र विनंती की ह्या भावना, हे विचार तुम्ही लक्षात घेतले पाहिजे। आज जर सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पडला असता, हजारो कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम झाला असता। पण बंद पडलेला नाही ना अजून तो, त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमामुळं त्यांनी परत चालू केला, परंतु ज्या क्षमतेनं कारखाना चालायला पाहिजे होता त्या क्षमतेने चालला नाही, परिणामी ऊस उशिरा गेला, ऊसाचं वजन वाढलं तर शेतकऱ्याला फायदा, ऊस वाढला। काडदींना जो काही त्रास देण्यात आला त्याचं उत्तर आता लोक त्रास पण आणि आचार विचार पवित्राने शिलवंत असलेला नेता धर्मराज काडत। आजपर्यंत ह्या माणसानं कधीही त्यांच्याकडे आता कुठल्या पक्षाचं नाव नाही काय नाही कसं, ही जनतेची उमेदवारी आहे, हा पब्लिक क्राय आहे, जनतेच्या उठावातून ही उमेदवारी पुढे आलेली आहे।
ह्यांना उभा राहा ह्यांची इच्छा अगोदर नव्हतीच, पण जनतेने जो विश्वास टाकला, जनता म्हणते की बाबा आदर्श व्यक्तिमत्व आहे यांच्याकडून, आता विकासाच्या कामाची अपेक्षा आहे म्हणून जनतेतून यांची उमेदवारी। दक्षिणला बरेच पर्याय, सुभाष देशमुख आहे, अमर पाटील आहे, सगळ्यांचे पर्याय इकडे बघा, सगळ्यांचे पर्याय लोकांनी स्वीकारले, त्याची अनुभूती घेतली, नंतरच जनतेने हा निर्णय घेतला ना। ह्यामुळं मी खात्रीपूर्वक सांगतो की काडादी साहेब प्रचंड मताने निवडून येणार। काडादींना नेमकं सपोर्ट कशामुळे असणार आहे? जनतेचा सपोर्ट आहे, जनतेच्या ज्या अडीअडचणी आहेत ते सुटल्या गेलेल्या नाहीत, ह्या प्रस्थापितांकडून जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या सुटलेल्या नाहीत, म्हणून माणूस आशेनं कुठंतरी दुसरीकडे जातो, त्यामुळे सर्व जनता इकडं आशेनं आलेली आहे, ह्यात जनतेचा दोष नाही। काय नाव आहे तुमचं? प्रदीप मोहिते। कुठे राहिला? सोलापुरात, मोहिते नगरात। मोहिते नगर नाही, मी म्हणजे दक्षिण कसब्यामध्ये मोबाईल गल्लीच्या पिछाडीत राहतो, परंतु मी यांचं मतदान उतरलंय, उतरला असू द्या, परंतु मी संविधानाने दिलेला हक्क आहे, मी इकडं प्रचारला येणार, माझा काय मित्र परिवार पाहुणे मंडळी हितचिंतक यांच्यावर माझा प्रभाव असतो, त्यामुळे ते इकडं मतदान करणार। धन्यवाद सर। काय म्हणता, काय वाटतं? काय नाही सर। हॅलो, नमस्कार। काय नाव तुमचं? बाबासाहेब पवार पाटील। मी मराठा आंदोलक म्हणून कार्य करतो ह्या 7-8 म्हणजे 14-15 महिन्यामध्ये। तर धर्मराज काडादी हे एक सोलापूर जिल्ह्यातील विकासभिमुख अशा प्रकारचं नेतृत्व आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे ते अपक्ष आहेत। दुसरी गोष्ट, ह्या क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, पत्रकारिता असेल किंवा कारखानदारी असेल, ह्यातून सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम हे काडादी परिवारानं सातत्यानं सोलापूर शहरामध्ये केलं, पण पब्लिक म्हणजे विधानिक असणाऱ्या ज्या का पद आहेत, सामाजिक काम झाले हे, पण विधानिक काम म्हणजे जोपर्यंत तुम्ही आमदार खासदार होत नाही तोपर्यंत जनतेचे प्रश्न तुम्ही मार्गी लावू शकत नाही, आणि अशा प्रकारचं असणारं नेतृत्व हे नाव आहे तुमचं? बाबासाहेब पवार पाटील। मी मराठा आंदोलक म्हणून काम करतो, परंतु स्वतः जरांगे पाटलांचा वरून असा आदेश आहे की ज्या ठिकाणी कमळ दिसेल, मग तो आपला असो नाही कोणीही असो, जरी इथं सुभाष देशमुख हे कमळाकडून असतील आणि मराठा उमेदवार असेल, तरी त्यांनी कधी मराठा आरक्षणाच्या बाजूनं बाजू मांडली नाही। त्याचबरोबर त्यांचे आदरणीय नेते फडणवीस साहेब ह्यांनी कायमची मराठ्यांसाठी गळचिपी केली, त्या आरक्षणाच्या बाजूनं नाही, धनगर आरक्षण त्यांनी तशाच प्रकारचं केलं, त्यामुळं मराठा समाजाचं धनगर आरक्षणाला पण पाठिंबा जरांगे पाटलांनी ह्याच्या अगोदर दिलेला आहे। आता या निवडणुकीमध्ये मराठा बांधव काडादींसोबत असतील का? नक्कीच असतील, कारण का ज्या भाजपनं आम्हाला आरक्षण दिलं नाही त्याचा सुपडा सापच झाला पाहिजे हे असणार म्हणून दादा जरांगे पाटलांनी सांगितलंय, आणि त्यानुसार मराठ्यातला प्रत्येक मराठा पेटून उठलेला आहे की आम्हाला सत्तेचं परिवर्तन करायचंय, पुढील असणारा जर गणादे सारखा जर चांगला उमेदवार असेल, एक निष्कलंक उमेदवार असेल, अनेक वेळेस त्यांना पण भाजपनं त्रास दिलेला असेल, तर त्या उमेदवाराच्या बरोबर निश्चित असणारा मराठा समाज राहील, आणि कमळाला सुभाष देशमुखांना पाडण्याची भूमिका घेईल। त्याचबरोबर लिंगायत समाजाचं आरक्षण आहे, त्याबद्दल सुद्धा कधी विजयकुमार देशमुख सुद्धा बोलले नाहीत किंवा इकडे असणारे सुभाष देशमुख बोलले नाहीत, मग हे दोन्ही भाजपचे आमदार जर ज्या समाजामध्ये राहतात, ज्या जातीमध्ये राहतात, त्या जातीच्या हिताचा निर्णय घेऊ शकत नसतील तर त्यांना त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी पाय उतार झालं पाहिजे असं दोन्ही समाजातून, धनगर समाजातून, सर्व असणाऱ्या जनसामान्यातून त्यांच्याबद्दल असा प्रक्षोभ आहे, असा उद्रेक आहे, आणि त्याचा परिवर्तन काय इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे। धर्मराज काडादींच्या बाजूने काही लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, पण दक्षिण विधानसभा मतदारसंघातली जी काडादींची लढत आहे ती विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख विरोधातच त्यांची लढत असणार आहे। आत्ता ते काही वेळापूर्वी त्यांनी तसं सांगितलेलं सुद्धा आहे, या ठिकाणी त्यांना अधिकृतपणे काँग्रेसकडनं पुरस्कृत अद्याप करण्यात आलेलं नाही आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसची अदृश्य शक्ती किंवा काँग्रेसचे नेते आमच्यासोबत असणार आहे। पाहूया नेमकं काय होतंय दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये। धन्यवाद। जयेश दर्भे कलेक्शन, कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भे कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर।
छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।